मंडळी हा TRP चा जमाना आहे. TRP च्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्या चॅनलवर सुद्धा TRP वाढावा यासाठी विविध वाहिन्यांचे प्रमुख हे वाहिन्यांवरती वेगवेगळे प्रोग्राम किंवा मालिका आणत असतात. तर यामध्येच मराठी मालिका विश्वातील ज्या काही प्रमुख वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांमध्ये सध्या TRP ची चोरस पाहायला मिळते. याचाच एक भाग म्हणून मराठी वाहिन्यांच्या स्पर्धेत सन मराठी वाहिनी आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतात. अशदताचा या वाहिनीवर कॉन्स्टेबल मंजू ही नवीन मालिका प्रसारित होत आहे. येत्या 18 मार्चपासून सोमवार ते शनिवारी रात्री 8 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैभव कदम आणि मोनिका राठी जोशी हे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर या मालिकेत आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सोबतच या अभिनेत्रीच्या जुळ्या मुलींनाही या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली आहे. ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे लागेर झालेजीमधील पुष्पा मामी म्हणजेच अभिनेत्री विद्या सावळे. विद्या सावळे यांच्या लागेर झालेजी या मालिकेतील पुष्पा मामीच्या भूमिकेला खूपच प्रसिद्धी मिळाली. खरं तर या नकारात्मक भूमिकेसाठी त्यांना लोकांच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. कालांतराने वाद झाल्यामुळे त्यांनी या मालिकेतून काढता पाय घेतला. असे असले तरी त्यांना विविध चॅनलवरती वेगळ्या भूमिका साकारण्याची यानंतर संधीसुद्धा मिळाली. आता विद्या सावळे ह्या सन मराठीच्या कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतून मम्मी साहेबांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. यासोबतच विद्या यांच्या 2 जुळ्या मुलीसुद्धा या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सवीकवी अशा जुळ्या मुलींच्या भूमिकेत या दोघीही पाहायला मिळणार आहेत. तर विद्या सावळे या सिंगल मदर आहेत. नेहा आणि निकिता या त्यांच्या जुळ्या मुली आहेत. या मालिकेत येण्यापूर्वी नेहाने कलर्स मराठीवरच्या सिंधुताई माझी माई या मालिकेत अभिनय केला होता. त्यात तिला छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेतूनच नेहाने आई विद्या सावळे हिच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. पण आता विद्या सावळे आणि त्यांच्या दोन्ही मुली या एकत्रच एकाच मालिकेत झळकणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा आनंद गगनात माविण्याचा झाला आहे. प्रेक्षक देखील मम्मी साहेब आणि सवीकवीला एकत्र पाहण्यासाठी तेवढेच उत्सुक आहेत. आता या मालिकेतील या तिघींचीही भूमिका नकारात्मक असणार की सकारात्मक हे मालिका पाहिल्यावरच समजणार आहे. दरम्यान विद्या सावळे आणि तिच्या दोन्ही मुलींबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच सन मराठीवरील कोणती मालिका तुम्हाला आवडते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.